विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलेला आहे. त्यांनी ट्वीट केलंय, आधी कायद्याचं श्रेय घेणारे आता कायदा फुलप्रूफ नसल्याचं सांगतात, किती हा दुटप्पीपणा, अशी टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्वीट केलंय मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पाहूया. फडणवीसांनी ट्वीट केलंय, मराठा आरक्षणाचा कायदा तयार असताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात की कायदा फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा. भाजप सरकारच्या काळात हाच कायदा वैध ठरतो आणि नव्या सरकारच्या काळात अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे महाराष्ट्र दिल्लीसह 9 राज्यांमध्ये कोरोना घटतोय. महाराष्ट्रासह देशातल्या 18 राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूमध्ये देखील घट होतीये, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशातल्या 13 राज्यांमध्ये 1 लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत, तर 6 राज्यांमध्ये 50,000 ते 1 लाख सक्रिय रुग्ण आहेत. देशामधल्या 26 राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर हा 15% अधिक आहे. राज्यातल्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचं आता समोर आलंय. राज्यामध्ये दिवसभरामध्ये कोरोनाचे 40,956 नवे रुग्ण आढळलेत आणि 24,793 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचवेळी 71,966 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या मुंबई पॅटर्नचं आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कौतुक केलंय. देशभरामध्ये मुंबई पॅटर्न राबवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना दिल्यात. मुंबई आणि पुण्यामध्ये लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचं कठोर पालन झाल्यानं कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे, असं वक्तव्यही त्यांनी केलंय. मुंबईमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 1,717 नवे रुग्ण आढळलेत आणि दिवसभरामध्ये 6,082 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. कोरोना रुग्ण दुपटीचा दर आता 170 दिवसांवर गेलाय. एप्रिल महिन्यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा 27% इतका होता आणि हा रेट आता 6% खाली आलाय. ठाण्यातल्या कोरोना रुग्णांसाठी सुमारे 61% बेड उपलब्ध झालेत, त्यामुळे बेड न मिळण्याची चिंता आता मिटली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामधल्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमध्ये घट दिसतेय. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी ठाणे पालिकेच्या युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24 तास.